औरंगाबाद शिवसेनेच्या वतीने येणाऱ्या दिवाळीमध्ये 1 नोव्हेंबर पासून 14 नोव्हेंबर पर्यंत विविध उपक्रम राबवण्यात येणार असल्याची माहिती आज पत्रकार परिषद घेऊन शिवसेना जिल्हा प्रमुख तथा आमदार अंबादास दानवे, आमदार संजय शिरसाट आणि आमदार प्रदीप जैस्वाल यांनी दिली आहे. तर शहरात 1 नोव्हेंबर ते 4 नोव्हेंबर पर्यंत झेंडे लावले जाणार आहे, त्याची नोंद ही वर्ल्ड रेकॉर्ड बुकला घ्यावी लागेल असंही यावेळेस आमदार अंबादास दानवे म्हणाले. भाजपचा झेंडा दोन रंगाचा आहे, आमचा एकच रंगाचा आहे. सामान्य लोकांना काय सांगून देतो दिवाळीमध्ये, विकास दीप लावा किंवा भगवा लावा, सामान्य लोकांना काय घ्यायचं असं नाही. शिवसेनेच्या विचारसरणीला मानणारे लाखो लोक आहेत आणि हा ध्वज आम्ही त्याच घराला लावणार, असं नाही की शिवसैनिकांच्याच घरावर. शिवसेनेच्या विचारसरणीला मानणारे, शिवसेना प्रमुखाला मानणारे, हिंदुत्वाला मानणारे हजारो नव्हे लाखो लोक आहेत. एक प्रतिकात्मकरित्या एक कोविडच्या नंतर एक थोडंसं माणूस एक मोकळा झाला, सगळीकडे जातो येतो, हे वातावरण पण याच्यातून होईल. आणि म्हणून हा एक भगवा ध्वज हा रेकॉर्ड करणार, वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड पण आम्ही बोललेलो याच्यासाठी, हे मी आपल्याला सांगतो. हा एक विक्रम आम्ही स्थापित करणार आहे की सगळ्यात जास्त ध्वज संभाजीनगरात जास्तीत जास्त घरावर लागले, 1, 2 आणि 3 तारखे लावणार आहे. आणि वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डशी पण आम्ही बोललो, त्याचे लोक उद्यापासून या संभाजीनगरात येतात खरोखर किती झेंडे लागण्यासाठी. आम्ही 50,000 झेंडे सेंट्रली लावण्याचं प्लॅन केलंय, आता तिथल्या तिथले शिवसैनिक त्याच्यापेक्षा जास्त लावू शकतील, पण आम्ही 50,000 झेंडे सेंट्रली लावण्याचं प्लॅन केलेलं आहे याच्यामध्ये. स्वागत करतो कोरोनाच्या काळानंतर ही पहिली वेळी आपण सर्व निर्बंध हटल्यामुळं ते चांगल्या प्रकारे साजरा करण्याचा मनोदय आम्ही शिवसेनेच्या वतीने केलेला आहे. खरं तर दिवाळी फटाके वाजवूनच किंवा इतर सर्व गोष्टी करूनच होत नाही, तर या दिवाळीमध्ये शिवसेनेतर्फे विविध उपक्रम आम्ही घेण्याचं ठरवले. या दिवाळीमध्ये शिवसेनेतर्फे ध्वज दिवाळी अभियान म्हणून आम्ही अभियान घ्यायचं ठरवलंय. त्यामध्ये जिल्ह्यातील जवळपास 50,000 घरावर भगवे ध्वज लावायचा आमचा मनोदय आहे. आणि दिवाळीच्या दिवशी जे अनेक रुग्ण घाटी रुग्णालयात आहेत, ज्यांना दिवाळी साजरा करता येत नाही, परंतु त्यांना आपण एक मायाचा गोडवा म्हणून दिवाळीच्या दिवशी सकाळीच त्यांना फराळ तर देणारच आहोत, पण अभिनव स्थान स्नान ते पण आयोजित केलेले सकाळी 5 ते 7 या वेळामध्ये. 5 तारखेला जे शहरामध्ये आपण विविध कामं करतोय, ज्याचा ज्या भागामध्ये कामं झाली असतील, हडकोत असतील, क्रांतीचौकला असतील, कोणत्याही भागामध्ये असतील, त्या भागातील त्या कामाचं नाव त्या दीपवर असणार आहे आणि तो दीप त्या भागामध्ये सगळीकडे लावण्यात येणार आहे. 6 तारखेला महिला आघाडीच्या वतीनं एक अनोखी भाऊबीज आम्ही या शहरामध्ये साजरी करतोय. त्या जे वैद्यक सहाय्यक आहेत त्यांना भेटवस्तू दिली जाईल, त्यांना ओवळ्या जाईल. आणि सर्वात महत्वाची यातून असा एक घटक आहे ज्याला आपण स्मशानभूमीमधले काही कर्मचारी असतात ज्यांच्याकडे